एकदा का होई झाली की वातावरणामध्ये उष्णता निर्माण होते आणि मग आपल्याला सारखं काहीतरी थंडगार प्यावस वाटतं म्हणूनच आज आपण पाहतोय शरीरात गारवा निर्माण करणार थंडगार कैरीचं पण आणि हे पण आपण अजिबात साखरेचा वापर न करता करणार आहोत आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे पन तयार करून फ्रीज मध्ये ठेवलं तर ते तीन चार महिने अगदी आरामात टिकतं आणि मग त्यापासून आपण अगदी एका एक मिनिटात कैरीचं पन तयार करू शकतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पाटकन तयार होणार कैरीचं थंडगार पन्ना आंबट गोड थंडगार कैरीचं पन्ह बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला अर्धा किलो किंवा तीन मध्यम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घ्यायच्या आणि लक्षात ठेवा कैऱ्या आपल्याला खूप आंबट घ्यायच्या नाही आहेत म्हणूनच तोतापुरी घ्यायच्या तोतापुरी कैऱ्या थोड्याशा कमी आंबट असतात जर आपण आंबट कैरीचा वापर केला के तर आपल्याला गूळ किंवा साखर जास्त वापरावी लागते कैऱ्या मार्केटमधून आणल्यानंतर अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला या कैऱ्या भिजत ठेवायच्यात यामुळे कैऱ्यांमधील उष्णता तर कमी होतेच शिवाय कैऱ्यांना लागलेला चीक आणि इतर कचराही पाण्यामध्ये उतरतो अर्धा तास कैऱ्या मिठाच्या पाण्यात भिजल्यानंतर हे पाहा अशा पद्धतीनं कैऱ्या आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कैरीच्या देठाकडील भाग अधिक चोळून घ्यायचा कारण तिथे चीक असतो कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पा कैरीच्या देठाकडील अर्धा इंच भाग आपल्याला कापून काढून टाकायचा आणि पुन्हा कायऱ्या आपल्याला अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायच्यात तीनही कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला या तीनही कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत जर सालं न काढता आपण तसंच पनं बनवलं तर आपलं पनं कडू होण्याची शक्यता असते म्हणून तीनही कैऱ्यांच्या अगदी व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत आणि या कैऱ्यांची सालं काढून झाल्यानंतर ही सालं आपल्याला फेकून द्यायची नाही या सालांपासून तुम्ही कैरीची चटणी किंवा सुक्की किंवा पातळ भाजी देखील करू शकता हे पहा आपल्या एका कैरीचं साल काढून झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला तीनही कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत हे पहा आपल्या तीनही कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत आता तीन या तीनही कैऱ्या आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ठेवायच्यात आणि आपल्याला यामध्ये एक वाटी थंड पाणी घालायचं आहे आणि आता कैऱ्यांचा डबा कुकरमध्ये ठेवून आपल्याला मोठ्या आचेवर या कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे मी इथे काळा सेंद्रिय गावरान गूळ वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे जो गूळ असेल तो वापरू शकता आपण आज गुळामध्ये पनं तयार करणार आहोत तुम्हाला जर निम्मी साखर आणि निम्मा गूळ असं वापरायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा पूर्ण साखरेमध्ये देखील पनं तयार करू शकता आता आपण सहाशे ग्रॅम कैरी घेतली ती सालं काढून ती पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे आता अर्धा किलो कैरीसाठी आपल्याला साधारण अर्धा किलो इतकाच गूळ वापरायचा आहे परंतु तुमची कैरी किती गोड किंवा किती आंबट आहे किंवा तुम्हाला पण किती गोड किंवा किती आंबट आवडतं यावर देखील हे सर्व गुळाचं आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं काही जण कैरीच्या दुप्पट गूळ साखरेचा वापर करतात तर काही जण निम्मा वापर करतात हे पण आपला गूळ चिरून झालेला आहे आता आपण तो बाजूला ठेवूया तोपर्यंत आपल्या इकडे कुकरच्या दोन शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करून घेऊया त्याची पूर्ण बाब जाऊ देऊया हे पहा आपल्या कुकरची पूर्णपणे बाब गेली आता झाकण उघडूया पाहताय ना तुम्ही आपली कैरी कशी पूर्णपणे शिजली ते आता ही कैरी आपण कुकरमधून बाहेर काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड करून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं या कैरीचा पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर चमच्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने चोळून चोळून सुद्धा या कैरीचा गर काढू शकता परंतु चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं गर काढला ना तर पूर्णपणे गर निघून येतो पहा बरं आपली कोय किती स्वच्छ झाली आहे ते पूर्ण गर निघाला आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे आणि गर काढून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला हा गर घालायचा आहे आणि फक्त अगदी अर्धा मिनिट आपल्याला हा गर फिरवून घ्यायचा आहे हे पहा आपल्या कैरीचा गर मिक्सरवर फिरवून झालेला आहे आता आपण तो एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्याचं वजन करून पाहूया हे पहा आपला गर तीनशे एकोणनव्वद ते नव्वद ग्रॅम इतका भरलाय म्हणजे साधारण चारशे ग्रॅम म्हणजे आपण सहाशे ग्रॅम कैरीचा वापर केला होता त्याचा चारशे ग्रॅम इतका गर निघालाय आता आपला जितका कैरीचा गर निघालाय ना तितकाच आपल्याला काळा गुळ वापरायचा आहे आता एका पातेल्यामध्ये आपण काढलेला कैरीचा गर आणि गुळ आहे गॅस चा, चालू करायचा आहे आणि मंद आचेवर हा गुळ आपल्याला आता एकसारखा चमच्याच्या चमच्या मिक्स करत राहायचा आहे मी इथे अगदी आज गावरान सेंद्रिय काळ्या गुळाचा वापर करतोय तुम्हाला जर अगदी पिवळ्या धम्मक रंगाचं पनं करायचं असेल ना तर तुम्ही अगदी पिवळ्या धम्मक गुळच वापरायचा आहे सुरुवातीला हे पहा चमचेच्या साह्यानं अशा पद्धतीनं गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र मंदा आचेवर हा गूळ एकसारखा चमच्याच्या सहाय्यानं आपल्याला अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे एवढा गूळ वितळण्यासाठी जवळपास दहा मिनिट तरी लागतात हे पहा आपला गूळ अजूनही पूर्णपणे वितळलेला नाही आहे आणखीन पाच मिनटं हा गूळ वितळण्यासाठी लागणार आहेत पुन्हा आपण थोडंसं पाच मिनटं हलवून घेऊया आता मात्र आपला गूळ पूर्णपणे वितळला आहे गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर मात्र गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि आता यामध्ये आपण एक टीस्पून वेलची जायफळ पूड पाव टीस्पून काळी मिरीपूड पाव टीस्पून जिरेपूड आणि एक टी स्पून मीठ घालायचे चवीप्रमाणे साधं मीठसुद्धा घालायचे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा वेलची जायफळ पूड करताना जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचं कारण आपण गुळाचा वापर करतोय गुळामध्ये जायफळाची चव छान लागते आता यामध्ये आपण एक टेबल स्पून जलजिरा पावडर किंवा एक टी स्पून पुदिना पावडर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जी। जलजिरा पावडरची रेसिपी आपल्या गृह विष्णू किचन चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशी लिंक दिलेली आहे ती जरूर पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता एक पातेलं किंवा बोल घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीची एक गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीवर आपण हे तयार केलेलं पण घालायचं आहे आणि ते चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं फिरवत फिरवत गाळून आहे आणि हे पण आपल्याला गरम असतानाच गाळून आहे एकदा का ते थंड झालं तर गाळायला थोडासा वेळ लागेल जर तुमच्याकडे पुदिना पावडर उपलब्ध नसेल तर कैरी उकडताना म्हणजे कुकरला लावतानाच त्यामध्ये तुम्ही मुठभर पुदिन्याची पानं घातलीत ना तरीसुद्धा चालणार परंतु पुदिन्याचा वापर नक्की करा कारण यामुळे चव चा तर छान येतेच शिवाय आपलं पनं आणखीन पाचक होतं हे प आपलं सगळं पण गाळून झालेलं आहे आता ते पूर्णपणे थंड करून आहे आणि थंड करून झाल्यानंतर एका आपल्याला स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे भरून आहे म्हणजे अगदी प्रत्येक वेळी काचेचीच बरणी हवी असं काही नाही प्लास्टिकची बरणी असेल तरी चालणार आहे किंवा स्टीलचा डबा असेल तरी चालणार आहे आपण गुळ आणि कैरीचं गळ जवळपास दहा ते पंधरा मिनटं गॅसवर गरम करून घेतलंय त्यामुळे हे मिश्रण दोन ते ती तीन महिने फ्रीजमध्ये अगदी आरामात टेकता अजिबात खराब होत नाही हां तुम्हाला जर लगेचच पनं करायचं असेल ना तर गर काढल्या काढल्या लगेचच त्यामध्ये गूळ मिक्स करून तुम्ही पन्ह तयार करू शकता त्यासाठी एवढं गरम वगैरे करण्याची गरज नाही आहे ते पन्हसुद्धा सुद्धा चवीला खूप छान लागतं आपलं मिश्रण खराब होऊ नये म्हणून फक्त आपण मिश्रण गरम करून घेतलं इतकंच हे पहा जेव्हा केव्हा आपल्याला पनं तयार करायचं ना तेव्हा फ्रीजमधून हे मिश्रण बाहेर काढायचं ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे हे मिश्रण घालायचं थंड पाणी घालायचं बर्फाचे तुकडे घालायचे अगदी एकाच मिनिटामध्ये थंडगार पन्ह तयार होतं तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं थंडगार पन्ह तयार करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद